ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यावर आता टीका करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीप घसरली. त्यानंतर तानाजी सावंतांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. बघूया यावरचा एक विशेष रिपोर्ट. माझ्याकडे चारच मेंटल हॉस्पिटल आहे आणि ह्या ठिकाणी कुठं जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती डेफिनेट केली जाईल. हे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत. ते कायम अशाच वक्तव्यानं चर्चेत राहतात आणि वादात. आता सध्या माझ्याकडे आरोग्य खातं आहे, माझ्याकडे चारच मेंटल हॉस्पिटल आहेत आणि ह्या ठिकाणी कुठं जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती डेफिनेट केली जाईल. आरोग्य मंत्री म्हणून मी हा सल्ला माझ्या मुख्यमंत्र्यांना देईन की ज्याच्यावरती मेंदूवरती काय परिणाम झाला असेल त्यांना ताबडतोब उपचार करण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करू. आणि आताही त्यांच्या याच वक्तव्यानं नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंनी गेल्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा पूर्ण केला. त्यात आदित्य ठाकरे जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलंय. परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं की तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या, मी पण आमदारकीचा राजीनामा देतो आणि वरळीतून लढून दाखव, मी बघतो तुम्ही कसे जिंकता. तेच बोलतोय मी, खरंच पण डायरेक्ट चला तिथे निवडणुकीचा राजीनामा देऊ देतो आमदारकीचा. आज मी त्यांना अजून एक चॅलेंज देते, हे जर चॅलेंज त्यांना स्वीकारायचं नसेल, माझ्यासमोर लढायचं त्यांच्यात ताकद नसेल, हिंमत नसेल, तर एक चॅलेंज सोपं आहे. येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याच्या आधी ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं. आदित्य ठाकरेंच्या याच आव्हानांना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी उत्तरही दिली आहे. पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा नवा वाद सुरू झाला. कारण त्यांनी आदित्य ठाकरेंना थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचीच भाषा केली आहे. आता सध्या माझ्याकडे आरोग्य खातं आहे, माझ्याकडे चारच मेंटल हॉस्पिटल आहेत आणि ह्या ठिकाणी कुठं जागा शिल्लक असेल तर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती डेफिनेट केली जाईल. आरोग्य मंत्री म्हणून मी हा सल्ला माझ्या मुख्यमंत्र्यांना देईन की ज्याच्यावरती मेंदूवरती काय परिणाम झाला असेल त्यांना ताबडतोब उपचार करण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करू. आदित्य ठाकरेंवर बोलत असताना सावंतांनी मोदींसंदर्भातही एक वक्तव्य केलं. विश्वास कल्याण चिंतितो अशा त्या मित्रांना माझ्या दृष्टीनं माझ्या संकल्पने महादेवाचा अवतार समोर. आता या वक्तव्यावरूनही चर्चा होईलच, पण राजकीय वाद रंगेल तो म्हणजे आदित्य ठाकरेंसंदर्भातील वक्तव्यानं. मंत्रीपदाचं शेण धुण्याला लागलंय म्हणून लोक यांच्याकडे पाहतात आणि ह्यांना फार महत्त्व द्यायची गरज नाही. हे आज मंत्री आहेत उद्या नसतील, तेव्हा जेव्हा मंत्री नसतील तेव्हा परत हे शेपूट हलवत आमच्या समोर उभे राहिलेले असतील. तानाजी सावंत मिरजेला एक कृपामाई हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी एक बेड आम्ही सोलापूर जिल्ह्यातले, पंढरपूर तालुक्यातले, सांगोला तालुक्यातले शिवसैनिक वर्गणी काढून त्या कृपामाई हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी एक बेड निश्चित रिझर्व ठेवू. आदित्यसाहेब ठाकरेंवरती टीका करण्याची तुमची लायकी नाही. खरं तर 50 खोके घेऊन हे स्वतः मेंटल झालेले आहेत, ह्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे. बरं, सावंतांच्या वक्तव्यानं वाद झालाय ही काय पहिलीच वेळ नाहीये बरं का. याआधी देखील ते आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादात अडकले. महाराष्ट्राला भिकारी बनवेन या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला. हाफकिन संस्थेचा व्यक्ती म्हणून उल्लेख केल्यानंही वाद निर्माण झाला होता. मराठा आरक्षणासंदर्भातल्या वक्तव्यानंतरही ते मोठ्या वादात सापडले होते. त्यानंतर तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं या वक्तव्यानंतरही मोठी अडचण वाढली होती. सत्तांतरानंतर तानाजी सावंत यांनी शिंदेंची साथ दिली, त्यांना आरोग्यमंत्रीपद मिळालं, पण त्यांची वक्तव्य काही थांबलीच नाहीये. मधल्या काळात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांना अशाच वक्तव्यावरून समज दिली होती, पण त्याचाही काही फायदा झाल्याचं दिसून आलेलं नाहीये. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतील हेही पाहावं लागेल. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.